नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सर्व? गणपती बाप्पा लवकरच येत आहेत आणि जवळपास सर्वांची जोरदार तयारी सुरू झालीच असेल. आमचीसुद्धा अगदी तयारी सुरू झाली आहे आत्ताच. हा टेबल म्हणाल तर आम्ही अमेझॉनवरून मागवला होता आणि त्याचंच बॉक्स ओपनिंग सुरू आहे. म्हटलं चला पटकन बघावा की व्यवस्थित टेबल आहे की नाही, कारण 2 दिवसांवरच ना गणपती आलेले आहेत. टेबल जर डॅमेज वगैरे असेल तर आम्हाला पुन्हा दुसरी व्यवस्था करायला हवी. समटाईम असं होतं ना, पार्सल येतं आणि काही गोष्टी व्यवस्थित असतात कधी नसतात. हे रिस्क नको म्हणून घाईघाईतच आता ओपन करतो आहे आम्ही. आणि हा टेबल म्हणाल तर अमेझॉनवरून आम्हाला 3,500 रुपयांना मिळाला. फोल्डेबल आहे, लाईट वेट आहे आणि मला असं होतं की वुडनचा वगैरे ना 10-15 हजारपर्यंत जात होता. तिकडं आपलं जोरदार फर्निचरचं काम सुरू आहे, पण मला असा ना फोल्डेबल लाईट वेटच हवा होता, जेणेकरून आपण ना प्रॉपर असा स्टोरेज करून ठेवू शकू आणि इतर वेळेला जेव्हा आपल्याला बाल्कनीमध्ये किंवा टेरेसवर बॅकयार्ड मध्ये कधी छोटी मोठी पार्टी असेल ना तेव्हा ओपन करून तेवढाच वापरता येईल असाच मी पाहत होते. आणि कमी प्राइसचा स्टूल पण आहेत, स्टूलच म्हणू आपण याला. आता काय क्विक म्हणजे गार्डन टेबल म्हणता येईल याला ना, म्हणजे एकदम स्वस्त मध्ये, कारण सगळे 10-15 हजारला मिळत होते आणि आपल्याला फक्त ह्या वर्षी गणपती ठेवायलाच हवा होता. पुढच्या वर्षी आपण बघू आपल्या घरी तिकडं. आणि त्याच्याबरोबर असे ना छोटे फोल्डिंगचे स्टूल पण मिळाले, बघू म्हणजे मजबूत आहेत का. बसून पण असं आहे, 4 आहेत असे उघड की, हां असे 4 छोटेवाले आहेत. ठीक आहे, काम चालाव टाईप आपलं गार्डनमध्ये क्विक पार्टी आहे आणि बसायला काही तर लागतं ना त्यासाठी. चला नंतर हा टेबल वाया जाणार नाही, काही ना काही कारणासाठी उपयोगाला येईलच. आणि पूर्वा म्हणाल तर इथं ही जी रिंग आहे ती पेंट करतीये, वुडनची होती. म्हटलं चल लाल कलर किंवा तुझ्या आवडीचा कलर दे आणि याच्यावर ना नंतर मी फ्लावर्स जोडणार आहे, त्यामुळे छान दिसेल. पूर्वाला ना थोड्या वेळानं आवरून मैत्रिणीच्या बर्थडे पार्टीला सुद्धा जायचं आहे. तिच्या आता बऱ्याच मैत्रिणी झाल्यात आणि कोणाचा ना कोणाचा आधेमध्ये बर्थडे असतो आणि ती छान एन्जॉय करते सुद्धा. सणवार आले ना, मी पटापट सगळ्यांना असं कामाला लावत असते, म्हणजे काय होतं कामही पटपट होतात आणि मलाही जरा बरं पडतं, काम हलकं होतं. पूर्वानं थोडीफार घरी मदत केली आहे आणि आता ती चाललेली आहे मैत्रिणीच्या बर्थडेला. चला तर मी डेकोरेशनला सुरुवात केलेली आहे. ही जी रिंग दिसते आहे ना त्याला फक्त असे फ्लावर्स गुंडाळून ठेवले आहेत इझिली अगदी. आणि समोरची भिंत दिसते आहे ना तिथं मी ना सगळ्या फुलांच्या माळा अडकवेन. पण प्रॉब्लेम असा झाला आहे की आता फुलांच्या माळा जर अडकवायच्या असतील तर आपल्याला बॅकड्रॉपसाठी एक स्टँड तर हवा होता किंवा असे खिळे ना भिंतीत मारावे लागणार आहेत. तोच विचार करतो आहे की आता काय करायचं ते. डेकोरेशन करत होतो आणि आम्हाला ना कमांड हुक हवे होते, भिंतीत खिळे जात नाही आहेत आणि थंबनेल इथं बसतच नाही. चांगलं सिमेंटच्या विचारात आहोत आणि आता मी कुर्ता घेतला आहे, टाकला होता स्लीव्ज लावायला. आणि आता आपल्याला हे पण पाहिजे लाईट लावायला ना, बोर्ड एक्सटेन्शन बोर्ड. शेजारीच एक ना डेकोरेशनचं शॉप दिसलं, तिथंही आम्ही गेलो. काय झालं, आता आपला टेबल आहे ना त्याच्यावर एक कपडा घालायला हवा होता आणि तो मी विसरले परवा डेकोरेशनच्या साहित्यामधून आणायचा. आणि इथल्या इथंच दिसला म्हणून म्हटलं एखादा घेऊन टाकावा, आता एवढ्यासाठी कुठं पिंपरी मार्केटमध्ये वगैरे जाऊ. तर 120 रुपये मीटर म्हणतायत काका, तर आम्ही 2 मीटर कापडीतून घेतलं आहे. त्याचबरोबर गणपतीच्या खाली आपल्याला पाटावर हंतरायलासुद्धा एखादा कपडा हवा, त्यामुळं इथंच बाहेर ना रेड कलरचा छान मला ते वस्त्र मिळालं तर तेसुद्धा मी घेते आहे. आणि एक एक गोष्ट अशा आठवत आहेत, इथं फेटे वगैरे गणपतीसाठीसुद्धा आहेत, पण गणपती किती मोठा घ्यायचा किंवा किती छोटा माहीत नाही आहे ना, त्यामुळे मी फेटा सध्या तर घेत नाही आहे. तर इथून ना असं एक कापड घेते. छानपैकी डेकोरेशनचं काम सुरू आहे आपल्याकडे ना, इथे खिळे मारायचे नव्हते त्यामुळे आम्ही कमांड हुक आणले. 200 रुपयाला 3 कमांड हुक आहेत आणि हे प्लास्टिक वाले 99 रुपये. आणि जे पांढरे डॉट दिसतात ते रेफरन्स साठी खडून पॉइंट केले. खडून आम्ही ओढलं होतं, वॉल चांगली शाइनी. डॅडीला देते मम्मीकर मॅचिंग. Too low, too high, too low.
बघायला. इथं आमचं डेकोरेशन अजून अर्धच आहे, लाईटिंग लावत होते मी. आणि आता मध्येच जाऊन ओंकारला जरा ड्रॉप करून येते. इथं क्लब हाऊसमध्येच स्टोरी टेलिंग आणि कलरिंग वर्कशॉप आहे. जायचं ओंकार? चला. चला ओंकारला मी 5 मिनिटात सोडून येते. कलरिंग आणि स्टोरी टेलिंग आहे ओंकार. ओके चला चला चला. ऋषीला विचारलं का तू येणार आहे का? ओके मी टेक्स्ट करते. मध्ये एक ब्रेक घेतलाय आणि ओंकारला सोडायला चालले. असे छान छान ऍक्टिव्हिटी इथं ना सोसायटीमध्ये होत असतात. स्टोरी टेलिंग आहे म्हटलं, 2 तास जातील, 4 ते 6 आहे. ओंकार बेट काकू आले आले. काकूंना पण झाडांची खूप आवड आहे आणि झाडांना पाणी घालत होत्या. ओंकारला ड्रॉप करून काकूंकडे जाते, 1-2 टिप्स घेऊन येते. आपली जी गुलाबाची झाडं आहेत ना, त्यांची पानं पिवळी पडत आहेत, म्हटलं त्यांना पण विचारावं. तर त्यांचं मस्त असं गार्डन आहे. ओंकारला 4 मी इथं ड्रॉप करून गेले होते आणि आता 6 आहेत. ओंकारला न्यायला आले मी. मस्त टाइम स्पेंड केला ओंकारनं इथं, म्हणजे सगळ्याच मुलांनी ओवरऑल. त्यांना सर्टिफिकेट दिलेलं आहे, स्टोरी टेलिंग झालं, त्याच्यानंतर त्यांना ज्यूस होता, चॉकलेटसुद्धा दिलेलं आहे. मस्त मुलांची मजा, नाही का? तर छान असं वर्कशॉप झालं आणि मी आता एक 1/2 तास वॉक करेन साक्षीबरोबर. तर 5 मिनिटात ती येईलच. छान. आणि वर्कशॉप झाल्यानंतर सगळी मुलं प्लेग्राऊंडला पळालेली आहेत. ओंकार चला मी आणि साक्षी वॉकला चाललेलो आहोत. ॲक्च्युली कॉलनीत वॉक करत होतो आणि साक्षीचं असं होतं की थोडं बाहेर वॉक करून येऊ आणि मला समय घ्यायच्या होत्या ना, मिळाल्या तर घेऊ. म्हणजे कॉलनीत वॉक करण्यापेक्षा आम्ही आता बाहेर पडलोय कॉलनीच्या. रोडच्या साईडला ना मोठे मोठे असे स्टॉल उभे केलेले आहेत आणि त्यात गणपती ठेवलेत. काही स्टॉलमध्ये अजून गणपती आणतायत ते. आणि इतके छान रंगीबेरंगी आणि वेगवेगळ्या व्हरायटीचे, साईजसुद्धा बऱ्यापैकी मोठी आहे आणि छोट्यापासूनसुद्धा मोठ्यांपर्यंत. मी असं ह्याच्यासाठी म्हणते की लास्ट 12 म्हणाल तर आमच्याकडे छोटा छोटासाच गणपती असायचा. अगदी मागच्या वर्षी म्हणाल तर आम्ही स्वतःच्याच हातानं छोटूसा गणपती बनवला होता. आणि इथं मात्र खूप व्हरायटी बघायला मिळते, म्हणजे बघतच बसावंसं वाटतं. आम्ही दोघी ना जाता जाता असेच ना रोडच्या साईडला जे कपड्यांचे दुकानं असतात ना, तिथंसुद्धा जाऊन ना 2-3 ड्रेस बघून आलो. चला सगळीकडं फिरून आता घरी चाललोय. दोघींचा स्वयंपाक नव्हता ॲक्च्युली, त्यामुळे आम्हाला भरपूर वेळ मिळाला आणि आम्ही छान समया घेतलेत. घरी गेले की दाखवतो. साक्षीचं असं होतं की चला आता किती दिवस झालं पुन्हा म्हणते समया घ्यायच्यात आणि पर्स नाही आहे, पैसे वगैरे काही घेऊन गेलो नाहीत, फक्त एक फोन घेऊन गेलो होतो. असंच वॉक करत म्हणलं पसंत पडलं तर घेऊ आणि घेऊनच टाकल्या. आणि खूप छान आणि जाड मिळाल्या. किती किलो आहेत त्या? म्हणजे 2.5 किलो ना. हां 2.5 किलोच्या मिळाल्या, 2 घेतल्यात आपण. तर घरी जाऊन बघूया. चला म्हणाल पूनम कुठं कुठं फिरती आणि काय काय करती. आम्ही ना जास्त मया घेतलेत ना, तर आता प्रमिला काकूंकडे चाललेलो आहोत पोच पावती घ्यायला. आम्ही घेतलेल्या बरोबर आहेत का? कारण आम्ही दोघी जाऊन आलो. मोठ्यांचा कसा एक्सपिरियन्स असतं ना, आणि त्यांच्याकडं भल्या मोठं आहेत गो, जे माझ्या हाईटच्या असतील तसं भया एवढं मोठं आहेत. चला आलं त्यांचं घर. 2 मिनिटात त्यांना दाखवतो आम्ही केलेली शॉपिंग आणि मग घरी जातो. मग अशी पण आले होते तेव्हा काकू झाडांना पाणी घालत होत्या. ओंकार छान गणपती काढलाय बघ. थँक्स. प्रिंटेड होता आणि ओंकारने त्यावर कलर केलाय. नाईस. तर पूनम इथं पायऱ्यांवर बसून पायऱ्यांना छान असं डेकोरेशन करते. तर हे आहे आपलं गणपतीचं डेकोरेशन.
वॉकला गेलो होतो आणि वॉक करता करता असं ठरवलं की कॉलनीत वॉक करण्यापेक्षा बाहेर करावं आणि येता येता आम्ही समया घेऊन आलेलो आहोत. म्हणजे माझ्याबरोबर माझी मैत्रीण होती. ह्या दोन समया बऱ्यापैकी मोठ्या आहेत आणि ओजा पण आहेत. ह्याचं वजन म्हणाल तर 2.5 किलो 2.5 किलोच्या आहेत. 4,500 रुपयाला मिळाल्या. तर येता येता घेऊन आलो. म्हटलं आता कुठं परत मार्केटमध्ये जाऊ, तो एक अख्खा दिवस जाणार आणि रोज सकाळ संध्याकाळ असाच धावपळीचं सुरू आहे. जसं जमलं तसं डेकोरेशन केलं आहे. समया झालेल्या आहेत आणि फुलं वगैरे म्हणाल पूजेचं साहित्य आदल्या दिवशी एक तासाभरात घेऊन येऊ. ऑलमोस्ट थोडंफार जे काय उरलंय त्याचं सुद्धा डेकोरेशन करून टाकते, नाहीतर हे असंच बॉक्समध्ये राहील. आणि आजचा लॉग म्हणाल तरी इथं थांबवते. पुन्हा लवकरच भेटूया अशाच एका छानशा भागात. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय. गुड नाईट.